जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आज दिनांक 22 जानेवारी 2024 म्हणजेच काय तर प्रभू श्री रामचंद्राचं मंदिराचं आज त्या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये झालेली आहे आणि प्रत्येकच राम भक्ताला आणि हनुमान भक्ताला हा आज आनंदाचा दिवस आहे, म्हणजेच दसरा दिवाळीपेक्षा कमी नाही। जो तो आपापल्या परीने प्रभू रामचंद्राची आराधना करत आहे, कोणी गुढ्या उभारल्या असतील, कोणी ध्वज उभारले असतील, आरती नैवेद्य सर्वांनीच केलेला आहे, सडा रांगोळी फुलांची सजावट झालेली आहे। परंतु आम्ही कलाकार व्यक्ती, शेवटी गायन वादन आणि नृत्य या क्षेत्रामध्ये असणाऱ्या व्यक्ती ह्या सुद्धा आपापल्या कलेप्रमाणे प्रभू रामचंद्राची स्तुती आराधना करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यापैकीच एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी मी करत आहे। आमच्या शास्त्रीय गायनामध्ये राग असतात, या रागांमध्ये काही गाणी बांधलेली असतात, या रागामध्ये बांधलेल्या गाण्यांना त्या ठिकाणी बंदिश असं म्हटलं जातं आणि हे सर्व शब्द त्या गाण्याचे हे अवध भाषेमधील किंवा ब्रिज भाषेमधील असतात। म्हणजेच काय तर हिंदी, परंतु ज्या काळामध्ये प्रभू श्रीकृष्ण वावरत होते त्या काळाचा आभास निर्माण करणारे असे हे शब्द। तर या ठिकाणी आज मी 2 ते 3 बंदिश म्हणजेच चिजा प्रस्तुत करणार आहे, ज्या प्रभू श्री रामचंद्रावरती आधारित आहे। सर्वात प्रथम या ठिकाणी सादर करत आहे राग केदारमध्ये एक रामाच्या स्तुतिपर भजनाची बंदिश। राम नाम की ओढ़ बड़ी है, राम नाम की ओढ़ बड़ी है, राम नाम की, राम नाम की, राम नाम की ओढ़ बड़ी है, राम नाम की ओढ़ बड़ी है, राम नाम की, राम नाम की, राम नाम की ओढ़ बड़ी है। राम सभा में हरिजन बैठे, राम सभा में हरिजन बैठे, राम सभा में, राम सभा में, राम सभा में हरिजन बैठे, राम सभा में हरिजन बैठे, कोई बड़ा कोई छोटा नहीं है, कोई बड़ा कोई छोटा नहीं है, राम नाम की, राम नाम की, राम नाम की ओढ़ बड़ी है, राम नाम की ओढ़ बड़ी है, राम नाम की। या ठिकाणी राग केदार मधील हे गीत होतं। या गीताचे बोल होते राम नाम की ओढ बड़ी है, राम सभा में हरिजन बैठे, कोई बड़ा कोई छोटा नहीं है। याचा अर्थ असा की राम नामाची जी ओढ आहे
ती साधू संतांना लागलेली असते आणि ती एवढी असते की संसारातील सर्व माया मोह एकीकडे आणि प्रभू रामचंद्राचं नाव एकीकडे. या रामाच्या सभेमध्ये सर्व हरिजन जेव्हा बसतात म्हणजेच काय, रामाच्या मंदिरामध्ये जेव्हा सर्व साधू संत एकत्र होतात तर त्यामध्ये लहान आणि मोठा असा भेद केला जात नाही, रामाला सर्व सारखे असतात. म्हणजे कुठल्याही जातीचा असो, पंथाचा असो, धर्माचा असो, ज्या पद्धतीनुसार प्रभू रामचंद्रांनी शबरी मातेची बोरं आवडीने खाल्ली, जी बोरं उष्टी होती, तर एवढा उदात्त संदेश आपल्याला ह्या बंदिशीमधून मिळालेला आहे. दुसरं एक या ठिकाणी मी श्री रामचंद्रावरतील आधारित बंदिश सादर करत आहे, जी बंदिश दरबारी कानडा ह्या रागामधील आहे. या बंदिशमध्ये बंदिशचे पहिले बोल आहेत, जानकी राम राजा की मोरे मन में छवि बस गईरी, अजब रंगीले राम रसीले तन मन तोपे वारुरी. याचा अर्थ काय, तर एक भक्त सांगत आहे रामचंद्राला, म्हणजे रामाच्या मूर्तीसमोर एक महिला भक्त सांगत आहे की अरे राजा राम आणि तुझी पत्नी जानकी म्हणजे जे सीता मातेची मूर्ती माझ्या मनावरती कोरल्या गेलेली आहे. अजब रसीले राम रंगीले म्हणजे तुझ्या डोळ्यांमध्ये असा रस आहे, अशी जादू आहे, असं प्रेम आहे की तुझ्या डोळ्यांमध्ये बघितल्यानंतर माझं तन मन धन सर्व मी तुझ्या चरणी अर्पण करण्यासाठी तयार झालेली आहे, एवढा तू सुंदर आहेस आणि मायावी आहेस, असं रामाचं रसभरित वर्णन करणारी राग दरबारी कानडामधील बंदिश मी आता सादर करत आहे. जानकी राम राजा की, जानकी राम राजा की, जानकी राम राजा की, जाकी जानकी राम राजा की, जानकी राम राजा की, मोरे मन में छवि बस गई है, जानकी राम राजा की, जानकी राम राजा की. अजब रंगीले राम रसीले, अजब रंगीले राम रसीले, अजब रंगीले, अजब रंगीले, अजब रंगीले राम रसीले, अजब रंगीले राम रसीले, अजब रंगीले राम रसीले, तन मन धन तुम पर वारुंगी वारुंगी वारुंगी, जानकी राम राजा की, जानकी राम राजा की, मोरे मन में छवि बस गई है, जानकी राम राजा की.
जानकी राम राजा की राजा की जानकी राम 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 जानकी राम राजा की जानकी राम जानकी राम जानकी राम। तर आज या ठिकाणी मी राग केदार आणि राग दरबारी कानडा या दोन रागांमधून शास्त्रीय सुमनाचे दोन पुष्प प्रभू रामचंद्राच्या चरणी अर्पण केलेले आहे आणि रामाच्या चरणी प्रार्थना करतो की हे प्रभू रामचंद्रा माझ्या समस्त शिष्यांना त्यासोबतच जगदंबादेवी संस्थान देऊळगाव राजाच्या सर्व दर्शकांना त्यासोबत समस्त भारतवर्षाच्या नागरिकांना सुख समृद्धी आणि ऐश्वर दे। तुझी कृपादृष्टी प्रत्येकावरती राहू दे आणि तुझ्या आगमनासोबतच ह्या भारतामध्ये रामराज्य येऊ दे अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो। जय श्री राम जय बजरंग बली जय जगदंब नमो आदेश।